नमस्कार मित्रांनो, मी तुमचा हॅबिट कोच चंद्रशेखर पाटील। हॅबिट क्लब या नावाने एक प्रोग्राम मी डिझाईन केला आहे। आता हे प्रोग्राम डिझाईन करण्याच्या मागे एक स्टोरी आहे, ती मी तुम्हाला आधी क्लिअर करतो की 3 महिने मी आयुष्याला थांबा लावला होता। 3 महिने मी काहीही करत नव्हतो, फक्त रिसर्च करत होतो की ही अल्ट्रा सक्सेसफुल लोकं जी आहेत ती एक्झॅक्टली त्या पोझिशनला का आहे। आता याचं कारण काय, ते रिसर्च करायचं कारण काय, तेही मी तुम्हाला सांगतो। मी खूप बिझनेसेस केले, खूप जॉब केले, खूप फेलियर एक्सपिरियन्स केलं, खूप कर्जबाजारीसुद्धा झालो आणि कुठेतरी थांबणं गरजेचं होतं। ॲक्च्युली धावून धावून मी कंटाळलो होतो आणि कुठेतरी एक थांबा लावून विचार करणं गरजेचं होतं की नक्की काय केलं पाहिजे। तर तो मी थांबा लावला आयुष्याला, 3 महिने मी थांबलो आणि पूर्ण रिसर्च केलं की हे अल्ट्रा सक्सेसफुल लोकं असं काय करतात जे आपल्या सामान्य लोकांना माहिती नाही आहेत। तर जेव्हा मी रिसर्च केला तेव्हा मला 4 हॅबिट्स फाइंड आउट झाले। हे 4 हॅबिट्स या लोकांमध्ये असतात ज्या बेसिसवरती ते आज सक्सेसफुल आहेत। आता सक्सेसफुल या टर्मचा अर्थ काही लोक असं घेतील की श्रीमंत आहे, फक्त श्रीमंत नाही आहेत, सुख समृद्धी आणि समाधान ह्या तिन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात आहेत। ते कसं काय, ॲक्च्युली काय हॅबिट्स आहेत ते मी तुम्हाला आधी सांगतो। मला 4 हॅबिट्स त्यांच्या आयुष्यामध्ये दिसल्या, त्या म्हणजे पहिलं म्हणजे माइंड, दुसरं म्हणजे मनी, त्याच्यानंतर मेडिटेशन आणि त्याच्यानंतर हेल्थ। ह्या 4 गोष्टींची सवय त्यांनी आयुष्यभरासाठी लावून घेतलेल्या असतात। त्याच्यामुळे त्यांचा एक स्टेट ऑफ माइंड असा झालेला असतो की ते सामान्य लोक जसं विचार करत नाहीत त्याच्या पलीकडे जाऊन ते विचार करू शकतात आणि मोठ्या लेवलचे डिसिजन्स आयुष्यात घेऊ शकतात। तर माइंडमध्ये एक्झॅक्टली काय आहे, माइंड म्हणजे काय आहे की तुम्ही बघा, सगळ्या वस्तूंचं एक मॅन्युअल येतं। लाईक तुमचं आता समजा मोबाईल तुम्ही विकत घेतला असं, त्याचं एक मॅन्युअल येतं। ते मॅन्युअल वाचल्यानंतर तुम्हाला क्लिअर कळतं हा मोबाईल नक्की वापरायचा कसा। जोपर्यंत तुम्ही मॅन्युअल वाचत नाही तोपर्यंत तुम्ही मोबाईल कसंही वापरणार, एक्सपेरिमेंट करणार आणि नंतर हळूहळू तुम्हाला कळालं तर कळालं, काही वेळा आपल्याला सगळे फीचर्स माहितीसुद्धा नसतात। तसंच तुमच्या माइंडला, माइंडचा तुम्ही अभ्यास केला आहात का, माइंडचं मॅन्युअल तुम्ही वाचला आहात का, माइंड कसं चालतं ह्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास केला आहात का, नाही। हेच आपण इकडेच आपण ॲक्च्युली शिकतो, हे आपल्याला शाळेत कोणी शिकवत नाही। तर माइंड कसं चालवलं जातं हे जर आपण शिकू शकलो तर आपण योग्य दिशेने त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो। तर हे आपण या हॅबिट क्लबच्या मार्फत शिकणार आहोत, या प्रोग्राममध्ये आपण या गोष्टी शिकणार आहोत। दुसरी गोष्ट जी आहे मेडिटेशन। आता आपल्याला दिवसभरात ना 60,000 थॉट्स येतात, त्या 60,000 थॉट्सला आपण एंटरटेन करत असतो। सामान्य नागरिक जो आहे ना तो ह्या सगळ्या 60,000 थॉट्सना एंटरटेन करत असतो, त्याच्यामुळे त्याची लाईफ खूप मॅस झालेली असते। काय करायचं आज, एक उद्या, एक परवा एक, असं तो रोज नवीन नवीन काय काय करत बसतो आणि खूप गोंधळात तो असतो, खूप कन्फ्युजन स्टेजमध्ये असतो, कुठे आयुष्यात काय करायचं त्याला माहितीच नसतं। तेच जर या लोकांना जर ऑब्झर्व केलं, जे सक्सेसफुल लोक मी म्हणतो आहे त्यांना क्लिअर माहिती असतं, मेडिटेशन हे एक टूल आहे। हे जे थॉट्स आपल्याला दिवसभर येत असतात त्यांना कंट्रोलमध्ये कसं आणायचं, या टूलच्या मार्फत ते आपले थॉट्स कंट्रोलमध्ये आणतात आणि त्यांना जे गरजेचे थॉट्स आहेत त्याच थॉट्सचा ते वापर करतात आणि योग्य डिसिजन ते घेतात आपल्या आयुष्यामध्ये। त्यांना क्लिअरिटी मिळत जाते पुढे की एक्झॅक्टली आयुष्यात करायचं काय आहे आणि त्यानुसार ते आपले डिसिजन कॉन्फिडेंटली घेतात। तर मेडिटेशन हे ॲज अ टूल म्हणून जेव्हा आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला परफेक्ट त्याचा अनुभव येतो। तिसरी गोष्ट जी आहे ती आहे हेल्थ। हेल्थबद्दल मिसकन्सेप्शन हा आहे की आपण एवढे ॲडव्हर्टिजमेंट पाहतो, वेट गेन करा, वेट लूज करा, स्लिम फिगर मिळवा, असे हे सगळे ॲडव्हर्टाईजमध्ये आपण ह्या चक्करमध्ये पडतो आणि एक मिसकन्सेप्शन स्वतःमध्ये बनवून घेतो आणि आयुष्यभरासाठी हॅबिट काही फॉर्म करत नाही। तर आपल्याला एक्झॅक्टली लाईफ लॉंग जर हॅबिट फॉर्म करायचं आहे तर त्या तथ्य आधी समजून घेतलं पाहिजे की बॉडीला एक्झॅक्टली कसं ठेवायचं आहे। त्याच्यासाठी सिम्पल गणित इन्स्टंटली मी तुम्हाला सांगतो, 80% फूड जे आहे ते मॅटर करतं आणि 20% फक्त वर्कआउट मॅटर करतं। आपण काय करतो, उलटं करतो, दिवसभर काहीही खातो आणि मग वर्कआउटमध्ये जास्तीत जास्त सगळं खाल्लेलं जिरवण्याचा प्रयत्न करतो। त्यावेळी करायचं काय, कॉन्शियस इटिंग हॅबिट जे आहे ते बिल्ड करून घेणं गरजेचं आहे, ते आपण या प्रोग्राममध्ये शिकतो। चौथी गोष्ट जी आहे ती आहे वेल्थ। आता वेल्थबद्दल एक कन्सेप्शन, मिसकन्सेप्शन हा आहे की पैसा म्हणजे सगळं आहे। तर इकडे त्यांच्या डोक्यामध्ये तसं नसतं, त्यांच्या डोक्यामध्ये काय असतं की पैसा हा बाय प्रॉडक्ट आहे, तुम्ही जे समाजासाठी करणार आहे त्याचं एक फळस्वरूप म्हणून पैसा ॲटोमॅटिक तुमच्याकडे येत राहणार आहे, त्याच्यावरती त्यांचा तेवढा फोकस नसतो। हां, पण कॉन्शियसली ते इन्व्हेस्टमेंट प्लॅन, पैसा कसा मॅनेज केला पाहिजे याच्याबद्दल अभ्यास ते जरूर करतात, जे आपण करत नाही आहोत। तर इकडे रिसर्च करून तुम्ही वेल्थबद्दल पण पुढच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता, त्याची एक हॅबिट फॉर्म करून घेऊ शकता। इम्पॉर्टंटली काय समजून घ्यायचं आहे, पहिले 3 गोष्टी जर तुम्ही अलाईन केलात, माइंड, मेडिटेशन आणि हेल्थ, ह्या 3 गोष्टी जर प्रॉपरली तुमच्या अलाईन झाल्या की वेल्थ हे ॲटोमॅटिकली तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतं।
बेसिकली ह्या चार गोष्टी आपल्याकडे जर आपण इन्स्टॉल करून घेऊ शकलो तर आपल्या आयुष्यामध्ये पण सुख समृद्धी आणि समाधान ॲटोमॅटिकली येईल. तर हा हॅबिट क्लब प्रोग्राम एक्झॅक्टली वर्कआउट कसा होतो ह्याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न काय असेल तर ते विचार करून कळवा मला, त्याच्यावरती क्लिअरिटी मी तुम्हाला देईन. दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शनमध्ये मी वेबसाईट दिलेली आहे, तिकडनंसुद्धा तुम्हाला अधिक माहिती मिळेल. फेसबुकची लिंक पण मी माझी दिलेली आहे ज्याच्या थ्रू तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून याच्याबद्दल माहिती मिळवू शकता. एक्झॅक्टली हा प्रोग्राम आहे कोणासाठी, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला सक्सेस मिळवायचं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. तुम्ही NGO असाल, इन्स्टिट्यूट असाल, इंडिव्हिज्युअल असाल, प्रत्येक व्यक्ती मला अप्रोच करून या प्रोग्रॅमबद्दल माहिती घेऊ शकता आणि आपापल्या लेवलला हा प्रोग्रॅम जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर जरूर करा. थँक्यू सो मच.